22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा भारतासह जगभरात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातील शहरांसह प्रत्येक गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शहरात मांस, मच्छी आणि मद्य विक्री करण्यात येऊ नये असं आवाहन माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, माजी नगरसेवक संभाजी शिंदे आणि भाजप शहराध्यक्ष शरद तेली यांनी केलंय. आज राज्य माझा न्यूज 24 उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याबाबतचं पत्र पालिका प्रशासनालाही देण्यात आलं आहे. यासोबतच 22 जानेवारीला आपल्या घरासमोर सजावट करून दिवे लावावेत आणि विद्युत रोषणाई करावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. संपूर्ण भारत देशामध्ये एक दुसऱ्यांदा परत दिवाळी साजरी केली जाते. ती म्हणजे 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा श्रीरामप्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांना त्यांचं आसन दिलं जात आहे. आणि अशा या आनंदी प्रसंगी बदलापूर नगरपालिका हद्दीतील जेवढे मटण विक्रेते आहेत, मच्छी विक्रेते आहेत आणि मद्य विक्रेते आहेत यांना आम्ही आवाहन करतोय आणि तशा प्रकारचं पत्रसुद्धा संबंधित पोलीस स्टेशन आणि नगरपालिका यांना दिलेलं आहे की किमान एक दिवस आपण पशुपक्ष्यांची हत्या न करता हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. त्याकरता आपण जर आपले मटण विक्रेते, मच्छी विक्रेते आणि मद्य विक्रेते यांनी जर आपली दुकानं स्वतःहून एक दिवस बंद ठेवली तर निश्चितच या बदलापूरच्या जनतेची इच्छा आहे की त्यांच्या आनंदामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हाल. याकरता मी आपणास आवाहन करतो आणि मुख्याधिकाऱ्यांसुद्धा संबंधित विक्रेत्यांना आपण तसे आदेश पारित करावे की एक दिवसाकरता 22 जानेवारी 2024 या राम मूर्तीच्या प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी आपण आपली दुकानं बंद ठेवावी असे सगळ्यांना जाहीर आवाहन करतो.